शरद सहकारी बँकेच्या वतीने प्रकाशित केलेल्या सन 2019 दिनदर्शिका वाटपाचा शुभारंभ जुन्नर तालुका चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमित बेनके यांच्या शुभहस्ते नुकताच बँकेच्या नारेंगाव शाखेत पार पडला. बँकेच्या संचालिका पुष्पलता जाधव, माजी सभापती शिवाजीराव खैरे, डॉक्टर सदानंद राऊत, राजगुरुनगर बँकेचे माजी अध्यक्ष दीपक वारुळे, शेखर भागवत, बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद लंबे व इतर मान्यवर उपस्थित होते. याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे प्रतिनिधी किशोर वारुळे यांनी. पाहूया. शरद सहकारी बँक मंचर यांची नारेंगाव शाखा या ठिकाणी आज आपण कॅलेंडर प्रकाशनासाठी उपस्थित आहोत. सालाबाद प्रमाणे याही वर्षी डिसेंबरच्या महिन्यामध्ये पुढच्या वर्षाचा कॅलेंडर प्रकाशनासाठी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीदादा खैरे, दुर्गा शेठजी बेलेकर, शेखर शेठ भागवत, आवटी साहेब आणि सर्पतज्ञ डॉक्टर राऊत, त्याचबरोबर उपस्थित सर्व जितू शेठ असतील, दीपक शेठ वारुळे या बँकेच्या संचालिका, जाधव मॅडम, जाधव साहेब, आमचे नारंगावचे अध्यक्ष गणेशभाऊ वाजगे, अरविंद शेठ लंबे, सुरेंद्र शेठ अडसरे, उपस्थित सर्व बँकेचे कर्मचारी, स्टाफ आणि सर्व हितचिंतक. सालाबादप्रमाणे ही जी बँक आहे दरवर्षी कॅलेंडर प्रकाशन करत आहे त्याच्या सोहळ्यासाठी आपण उपस्थित आहोत. माननीय नामदार महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष माननीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली चालणारी ही बँक अतिशय उत्कृष्ट प्रकारे सगळ्या महाराष्ट्रभर, त्यांचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आणि गोवा आहे, जवळजवळ मला वाटते 13-14 शाखा, 28 शाखा महाराष्ट्रभर झालेल्या आहेत आणि सगळ्यात क्रमांक एक वरती असणारी शाखा ती म्हणजे नारायणगाव शाखा. माननीय लंबे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, जाधव मॅडमच्या मार्गदर्शनाखाली चालणारी ही शाखा, त्या शाखेमध्ये आज कॅलेंडर प्रकाशनाचा सोहळा पार पडलेला आहे. या सोहळ्यासाठी सर्वजण उपस्थित, मी सर्वांच्या वतीने ह्या बँकेला त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि अशीच प्रगती या बँकेने करत जाओ. आमच्यासारख्या सर्व सभासदांना नेहमीच सहकार्य करणारी ही बँक आहे, लोन स्वरूपात असेल, FD स्वरूपात असेल. पुन्हा एकदा मी सर्व बँक कर्मचारी, स्टाफ यांना धन्यवाद देतो. तुमची सेवा ही नारायणगावमध्ये चांगल्या स्वरूपात आहे अशीच आम्हाला ही मिळत राहो आणि माझे दोन शब्द थांबवतो. धन्यवाद. शरद सहकारी बँकेच्या कॅलेंडर प्रकाशनानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपले सर्व ज्येष्ठ शिवळे दादा, दुर्गा शेठ मेलेकर, युवा नेते अभिषेक फेलके, आमचे सहकारी मित्र सर्पमित्र डॉक्टर राऊत, अनेक मान्यवर व्यापारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. दरवर्षीप्रमाणे लंबे साहेबांच्या या शाखेचे शाखा व्यवस्थापक, हे सर्व व्यापारी वर्गाला पूजा असो, या ठिकाणी दिनदर्शिका प्रकाशन असो, हे सर्वांना या ठिकाणी व्यापारी वर्गाला घेऊन ही बँक या ठिकाणी चालत आहे. गेल्या अनेक वर्षाची परंपरा या ठिकाणी चालत आहे. त्यावेळेस मला वाटतं नूतनीकरणाला यावर्षी 5 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आणि त्यावेळेस अध्यक्ष देवेंद्रभाई शाह या ठिकाणी आले होते, आमचे सहकारी मित्र आहेत आणि अतिशय चांगलं काम देवेंद्रभाईंचं या ठिकाणी या महाराष्ट्रात नाही गोव्यात आणि त्यांचं प्रकाशन या बँकेचं दिवसेंदिवस भरभराट होत आहे आणि बँकेपेक्षा इतर काही हे देण्याचं काम ही शरद सहकारी बँक करत आहे. मी माझ्या सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने या ठिकाणी या बँकेची भरभराट हो अशी या ठिकाणी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. आज या ठिकाणी आपल्या शरद सहकारी बँकेच्या नारायणगाव शाखेमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे जे आपण या ठिकाणी दिनदर्शिकेचं प्रकाशन करतो, या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सन्माननीय तालुक्याचे युवा नेते आम्ही शेठ बेनके, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सन्माननीय शिवाजीदादा खैरे, त्याचप्रमाणे दुर्गा शेठ बेलेकर, सन्माननीय डॉक्टर राऊत, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित
जितू शेठ गुंजाळ, दीपक शेठ वारवळी, शेखर शेठ भागवत आवटे साहेब, आमच्या बँकेच्या संचालिका सन्माननीय जाधवताई आणि सर्व उपस्थित आमचे ग्राहक वर्ग आणि कर्मचारी बंधू, या ठिकाणी आपली बँक सन्माननीय नामदार दिलीपरावजी वसई पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. व खऱ्या अर्थानं बँकेला जे नेतृत्व मिळालं, बँकेचे अध्यक्ष सन्माननीय देवेंद्र शेठ शहा यांच्या या मार्गदर्शनानुसार बँक प्रगती करत असते. आणि यातीलच एक भाग की ग्राहकांना सेवा व बँकिंगपेक्षा खूप काही या उक्तीप्रमाणे या ठिकाणी आज कॅलेंडरचं प्रकाशन झालेलं आहे. मी सर्व खात्यांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणून सर्वांनी कॅलेंडर न्यायचीच आणि वेळोवेळी जसं बँकेला सहकार्य करतात त्या पद्धतीनेच बँकेला नेहमी सहकार्य करावं असं मी माझ्या शाखेच्या वतीनं आपणास आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचं या ठिकाणी मी या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी आपलं या ठिकाणी आभार मानतो, थांबतो. धन्यवाद.